हॅलो फ्रेंड्स, रॉयल शेफ सुजाता ह्या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण टेस्टी चिंचगुळाची भरलेली भेंडी ह्याची रेसिपी बघणार आहोत. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करायला विसरू नका व नवीन व्हिडिओजबाबत नोटिफिकेशन मिळण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. भरलेली मसाला भेंडी बनवण्यासाठी वेळ 30 मिनटे, वाढणी 4 जणांसाठी. साहित्य: 250 ग्राम भेंडी छोटी कोवळी, 1 टेबलस्पून चिंचेचा कोळ, 1 टेबलस्पून गूळ चिरून मीठ चवीने. मसाला भरण्यासाठी 1 मध्यम आकाराचा कांदा, 1/4 कप नारळ खोवून, 1 टीस्पून लाल मिरची पावडर, 1 टीस्पून गोडा मसाला, 1/4 कप कोथिंबीर बारीक चिरून मीठ चवीने. फोडणीसाठी 1 टेबलस्पून तेल, 1 टीस्पून मोहरी, 1 टीस्पून जिरे, 1/4 टीस्पून हिंग, 1/4 टीस्पून हळद, 7 ते 8 मेथीचे दाणे, 7 ते 8 धन्याचे दाणे आणि मीठ थोडेसे घालायचे आहे चवीपुरते. बनवण्यासाठी सर्वप्रथम मी ही भेंडी धुवून पुसून घेतलेली आहे आणि ही असे बारीक ह्या एवढ्या आकाराचे ह्याचे पीसेस केलेले आहेत आणि हे मध्ये असं मी त्याला चिरलेलं आहे आणि ह्या चिरलेल्या जागेमध्ये आपण हा मसाला भरणार आहोत. गूळ, गोडा मसाला, भरलेली भेंडी ह्यासाठी साहित्य: फोडणीसाठी साहित्य तेल, मोहरी, जिरे, हिंग, हळद आणि बाकीचा मसाला जो आहे जो आपण भेंडीमध्ये भरणार आहोत. त्यासाठी कांदा अगदी बारीक चिरून घेतला आहे, कोथिंबीर बारीक चिरून घेतली आहे, ओला नारळ, लाल मिरची पावडर, गोडा मसाला आणि मीठ. मसाला भरायचा आहे त्याची कृती बघूया. सर्वप्रथम मी कांदा एका बाउलमध्ये घेणार आहे, त्यामध्ये कोथिंबीर, ओला नारळ, मीठ, गोडा मसाला व लाल मिरची पावडर घालणार आहे आणि छान मिक्स करून घेणार आहे. मसाला मी आता चांगला मिक्स करून घेतेय आणि मग नंतर भेंडीमध्ये भरणार आहे. हा मिक्स करून झाला आहे, थोडीशी हळद घालून परत मिक्स करून घेतेय. हे पहा, हा असा भरून घेणार आहे मसाला. आता ह्या सर्व भेंडीमध्ये हा मसाला भरून घेतेय. आपली सर्व भेंडी आता भरून झालेली आहे. आता आपण फोडणी देऊया. मध्ये गरम करायला ठेवले तेल, तेल गरम झाले आहे. आता मी मोहरी घालतीये. मोहरी तडतडली की मी थोड्याशा मेथ्या घालणार आहे, त्याच्याने आपल्या भाजीला छान सुगंध येईल. मेथी घालतीये, त्यानंतर थोडेसे धने घालतीये, जिरे, हिंग, त्यानंतर ही जी मी भरलेली भेंडी आहे ती घालणार आहे. आणि चांगलं मिक्स करून घेणार आहे. ही भेंडीची भाजी खूप छान आंबट, गोड, तिखट अशी वेगळीच टेस्ट लागते. मुलांनाही खूप आवडते भेंडी, नाहीतरी भेंडी ही सगळ्यांना आवडतेच. लहान मुलांना आपण वेगवेगळ्या प्रकारची भेंडी बनवू शकतो, त्यामधला हा एक प्रकार आहे, चिंच गूळ आणि गोडा मसाला घालून घातलेली भाजी. आता हे मी मिक्स करतीये आणि मी 2 मिनटं फक्त ह्याच्यावरती झाकण ठेवणार आहे, म्हणजे जरा आपली भाजी पटकन शिजेल. मंद विस्तवावरती 2 मिनटं मी ठेवतीये झाकण. 2 मिनटं झाली आहेत आणि मी झाकण काढून घेतेय आणि चांगली मिक्स परत एकदा मी ती हलवून घेणार आहे आणि अजून 2 मिनटं परत मी झाकण ठेवणार आहे. 2 मिनटं झाली आहेत आणि मी आता झाकण काढले आहे आणि आता मंद विस्तवावरती भाजी अशीच मी शिजवून घेणार आहे, म्हणजेच परतून घेणार आहे. मी
झाकण काढले आहे, पण अजून आपली भेंडी थोडी शिजून घ्यायची आहे। तर मी परत 2 मिनिटं झाकण ठेवणार आहे आणि त्यानंतर मी चिंचेचा पोळ घालणार आहे। मी आता झाकण काढतीये आणि चिंचेचा पोळ घालतीये आणि थोडंसं मीठ घालणार आहे। आपण ऑलरेडी मसाल्यामध्ये मीठ घातलेलं आहे म्हणून आता थोडं कमी मीठ घालणार आहे मी, म्हणजे भाजी पुरतं, आणि मिक्स करून घेणार आहे। केल्यानंतर आता ही आपली भेंडी चांगली शिजलेली आहे आणि आता मी गूळ घालती आहे, म्हणजे आपली छान आंबट गोड तिखट अशी ही भरलेली भेंडी आता तयार होणार आहे। गूळ घातला आहे आणि आता चांगलं मिक्स करून घेते। आता साधारणपणे 1-2 मिनिटं लागतील आपल्याला गूळ मिक्स व्हायला ह्याच्यामध्ये। आता मी हे असंच ठेवणार आहे मंद विस्तवावरती। साधारणपणे ही भाजी शिजायला 8 ते 10 मिनिटं लागतात। गुळाची भरलेली भेंडी आता तयार आहे आणि आता मी विस्तव बंद करून सर्विंग बाउलमध्ये काढून घेणार आहे। गुळाची भरलेली भेंडी आता सर्व्ह करण्यासाठी तयार आहे। फ्रेंड्स, जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका। ह्यापुढे सुद्धा आपण अशाच छान छान रेसिपीज बघूया। धन्यवाद।